नमस्कार, कविताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पदार्थ फुनके। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी तूर डाळ, जी रात्री मी भिजून ठेवली होती, नंतर 4-5 लसूण पाकळ्या, अद्रक, 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा। बनवूया फुनके। डाळ चांगली स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यावी। त्यानंतर त्यात 2-3 हिरव्या मिरच्या तोडून टाकाव्या, लसूण, अद्रक, कढीपत्त्याची पाने आणि अर्धी कोथिंबीर याच्यात टाकून द्या। आता चवीनुसार मीठ टाकावे, चवीनुसार तिखट, हळद आणि थोडे धनेपूड टाका। मिक्सरला लावून त्यात थोडं पाणी टाकावे, पाणी कमी टाकावे, जास्त पाणी टाकू नये। हे मिश्रण थोडे जाडच दळावे। आता हे बारीक केलेलं मिश्रण एका कटोऱ्यात काढून घ्यावे। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि ही अर्धी उरलेली कोथिंबीर टाकावा। त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यावे। कालवल्यानंतर त्याला आता गॅसवर एक कढईमध्ये पाणी उकळत ठेवावे। एक चाळणी घ्यावी, पाण्याला उकळ आली की चाळणी घ्यावी, चाळणीला थोडं तेल लावावं, व ती चाळणी ह्या भांड्यावर ठेवावं। त्यानंतर
हे जे मिश्रण बनवलंय त्याचे असे छोटे छोटे फुंके बनवावे आणि ते फुंके या चाळणी अशा प्रकारे वाफण्यास ठेवावे. हा पदार्थ लहान मुलांना अतिशय पौष्टिक असून खानदेशीमध्ये विशेष प्रकारे हा पदार्थ केला जातो. जर समजा कढी केली तर फुनके नेहमी तिथं केले जातात. अशा प्रकारे सर्व फुनके चाळणीवर ठेवावे वाफवत. त्यानंतर त्यावर एक ताट ठेवावा आणि 15 मिनिटांसाठी ते वाफायला ठेवावे. 15 मिनिटं झालेले आपण फुनके चाकू टाकून चेक करू. फुनके तयार झालेले आहेत. गॅस बंद करू आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेव. आपले फुनके तयार झालेले आहेत. तुम्ही हे फुनके असेही खाऊ शकता आणि तुम्ही त्याला असे हाफ भाग बनवून शॅलो फ्राय करू शकता. चला तर आपण आता त्याला शॅलो फ्राय करू. एक लक्षात ठेवायचं आहे, फक्त फुनक्यांची डाळ दळताना ती जास्त बारीक दळू नका, नाहीतर फुनके चिकट होतील. एक पॅन घ्यायचं आहे. पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि आपण फुनक्यांमध्ये सगळं साहित्य टाकलेलं असल्यामुळे आपल्याला याच्यात जिरं मोहरी किंवा कढीपत्ता कोथिंबीर टाकण्याची काही एक गरज नाही आहे. त्यामुळे तेल गरम झालं की आपण फक्त फुनके त्याच्यावर असे व्यवस्थित ठेवायचे आहेत. थोडा वेळ ताट ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करून द्यायचा आहे, नाहीतर फुनके जळून जातील. नंतर एक एक फुनका उलटा करावा आणि त्यालाही दोन्ही साईडने छान खरपूस भाजू द्यावे. आपले फुनके आता छान दोघं बाजूंनी छान खरपूस भाजून झालेले आहेत. तुम्ही हे फुनके सॉस बरोबर मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि कढीसोबत खाऊ शकता. हे फुनके जास्त तेलकट नसल्यामुळे तुम्हाला ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांना हे एक पौष्टिक पदार्थ आहे. नाश्त्यासाठी तुम्ही हे फुनके करू शकता. चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतं. त्यामुळे अवश्य हे फुनके करून बघा आणि मला तुमचे कॉमेंट शेअर करा. तर आपले हे चविष्ट फुनके तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि अवश्य बनून पहा चविष्ट चटकदार फुनके. थँक्यू.